माझी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या बैल जोडीचा मान यंदा प्रमोद कुऱ्हाडे यांना मिळालाय। तब्बल 20 वर्षानंतर त्यांना हा मान मिळालाय। 1,51,000 रुपयांना त्यांनी ही बैल जोडी घेतली आहे। हा मान मिळाल्यानंतर आज या बैल जोडीची आळंदीत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी प्रमोद कुऱ्हाडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 11 तारखेला होतंय। या पालखीच्या बैल जोडीचा मान यंदा प्रमोद कुऱ्हाडे यांना मिळालेला आहे। जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत। सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, काय तुमची आत्ता सध्या भावना आहे, तुमच्या जोडीला मान मिळालेला आहे? हा, आम्ही कुटुंब पूर्ण आमचं आनंदित झाले। 20 वर्षापासून आम्ही त्याच्या याच्यामध्ये होतो की माऊलींची सेवा आपल्याला करावी, ते यंदा आपल्याला मान मिळालं आहे। काय सांगाल तुम्ही, ही बैल जोडी कशा पद्धतीने, या बैल जोडीची तुम्ही निगा राखलेली आहे आणि काय वैशिष्ट्य? बैल जोडी ही 15 दिवसापासून आम्ही पाहत होतो। साधारणतः एक सातारापासून 10 किलोमीटरवर कोंडवी म्हणून गाव आहे, तिथून एक बैल घेतला, बाहुधनमधून एक बैल घेतला। रवी शेटगिरी व्यापाऱ्यांच्या मार्फत ही बैल जोडी आणली आपण। साधारणतः केवढ्याला हा बैल बसलेला आहे, त्याचं वैशिष्ट्य सांगा। 1,51,000 रुपयाला आपली बैल जोडी आणलेली आहे। कशा पद्धतीनं याचं निवड केली जाते की ही बैल जोडी? सगळ्या बाजू पाहिल्या जातात, त्यांची शिंगे सारखी आहेत का, त्यांचे काळे खूर आहेत का, किंवा ते आवताला चालू आहेत की नाही, आणि त्यांना इथं रोज प्रॅक्टिस केली जाते। रोज आवताला 1-2 तास हाणलं जातं, सकाळी पाठ त्यांना कणकेचा खुराक द्यावा लागतो, गव्हाचं पीठ, हा मक्याचा पारडा, शेंगदाणा पेंट द्यावा लागते, त्यांना 2 दिवसाला धुणं वगैरे सगळं करावं लागतं। एकंदरीतच आपण पाहू शकताय की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बैलजोडीचा मान कुऱ्हाडे कुटुंबियांना मिळाल्यामुळे ते अतिशय आनंदित आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सेवा करायला मिळाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेला। झी 24 तास व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, आळंदी, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।